गिरीजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करा, वंचित बहुजन आघाडी। पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या कृषी राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्याच मतदारसंघातील पलूस तालुक्यातील कृषी विभागातील औषध फवारणी यंत्र अनुदान प्रकरणी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। पलूस तालुक्यातील औषध फवारणी यंत्र प्रकरणात अनेकांनी यंत्र खरेदी न करता शासनाचे अनुदान घेतले असून यातील औषध यंत्र विक्रेत्याला फवारणी नसताना बोगस प्रमाणपत्र तयार करून यंत्र विक्री केली असल्याचे निदर्शनास येत आहे। तसेच काही शेतकऱ्यांना दिलेले फवारणी यंत्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे। सदर प्रकरणी 4 महिन्यापासून चौकशी व कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करत असून चौकशी समितीने विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने तपास केल्याने या कार्यालयाचा निषेध व्यक्त करत पुढील 15 दिवसात पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे, तसेच बोगस अनुदान लाटणारे व बोगस औषधी फवारणी विक्रेत्यावर फौजदारी गुन्हे दाखल न झालेच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी दिला। यावेळी वंचित कामगार संघटनेचे नेते संजय कांबळे, अक्षय बनसोडे, स्वप्नील खांडेकर, विशाल धेंडे, जगदीश कांबळे, परशुराम कांबळे, शाकिब पटेल यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यांचा समावेश आहे। परंतु तालुका कृषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन व्हावं, बोगस औषध फवारणी विक्रेत्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि ज्या लाभार्थ्यांनी अनुदान आहे ते अनुदान परत घेऊन त्यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद व्हावेत, या मागण्या आजच्या आंदोलनातून आम्ही सादर करत आहोत।